गळांच्या बैठकीत देखील सर्वांना आवाहन केलं होतं की यावेळेला फोकस हा आपला कोविडचा असलाच पाहिजे, कारण गेल्या वर्षी आपण बघितलं होतं दुसऱ्या लाटेमध्ये कोविड गणेशोत्सवानंतर आपल्या केसेस वाढल्या होत्या, त्यामुळे गर्दी करू नये, शक्यतो वेबद्वारे दर्शनासाठी व्यवस्था करावी आणि येणाऱ्या सर्व भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर वापरणे अशा सर्व सूचना आम्ही मंडळांना दिल्या आहेत. आपण आता या गणेशोत्सवाची सर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आम्ही आणि पोलीस विभागाचे ACP साहेब सोबत जात आहोत. गेल्या वर्षी आपण इथं बघितलं असेल की घाट जो होता तिथे अनेक अडचणी होत्या आणि आम्ही एका वर्षामध्ये या घाटाचं आता अत्यंत चांगलं विसर्जनासाठी हे काम झालेलं आहे. पूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 68 आपले विसर्जनाचे घाट आहेत. जवळजवळ 2500 आपण हॅलोजन बल्ब्स बसवलेले आहेत, 82 टॉवर्स आहेत, 66 जनरेटरची आपली व्यवस्था आहे, 160 आपण CCTV देखील ठिकठिकाणी बसवलेले आहे आणि सर्वच सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे. विसर्जन आपल्या दारी आपण हो आपण कृत्रिम घाट जे आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वॉर्डमध्ये एका ट्रकवरती कृत्रिम टँक असेल आणि त्याच्यामध्ये विसर्जन आपल्या दारी ही जशी गेल्या वर्षी आपण यशस्वी केली तशी यावर्षी देखील करणार आहोत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काही नियमावली जाहीर केली, पुण्यात 144 कलम लागू केले, आपण त्या प्रकारे काही गर्दी टाळण्यासाठी काही नियम किंवा काही उपाययोजना आपण केलेलं आहे. इथे पोलीस विभागाच्या मार्फत ते देखील केलेलं आहे. 144 ऑर्डर काढलेली आहे.